नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये. पोलीस भरती अपडेट SRPF आनंदाची बातमी समोर आली मित्रांनो. एक नवीन 1380 पद हे मंजूर करण्यात आलेले आहेत. आजची सर्वात मोठी अपडेट SRPFची, तर नेमकी काय अपडेट आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो. मधामध्ये काय आपले व्हिडिओ येत नव्हते, परंतु थोडा प्रॉब्लेम होता माझा जॉईनिंगचा, थोडा हे इश्यू सुरू सध्या, त्याच्यामुळे थोडा वेळ लागत होता मित्रांनो. तर जॉईनिंग झाल्यानंतर नेमकं सांगण्यात येईल की नेमकं कुठे जॉईनिंग होत आहे. तर मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बाकी सर्व गोष्टी होत्या, त्यामुळे थोडा वेळ लागला मित्रांनो. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, तुमचा सुद्धा यावर्षीच्या पोलीस भरतीचा पेपर बाकी असेल तर हे पुस्तक तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन यावर्षी झालेले पेपर 360 अँगलने स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजे 360 जम्बो भाग एक आणि भाग दोन. भाग एकमध्ये 7 जुलै 2024 झालेले पेपर आणि भाग दोनमध्ये मिळणाऱ्या मित्रांनो 14 जुलैनंतर झालेले सर्व पेपर या पुस्तकामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर निश्चित बेस्ट सेलर हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे. झटकन रिव्ह्यूज आणि पटकन गर्दीतून वरती जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. तर बघा मित्रांनो, वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. गृह विभागाचा हा महाराष्ट्र शासनाचा GR जर बघितला तर दिनांक 1 ऑगस्ट 2024 म्हणजे आजच्याच दिवशीचाही हा काही GR आहे, हा पास करण्यात आला. आणि काय शासन निर्णय झाला तर बघा, वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर शासनाची मान्यता मिळाली, त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एकूण 1380 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर नवीन 1380 पदे निर्माण करण्यात आलेत. बाकी याच्यामध्ये नवीन गट निर्माण करण्यासाठी जो काही खर्च आहे तो आहे 63,69,96,540 रुपये, एवढे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर 52,26,23,000 हा जो काही खर्च आहे मित्रांनो, आपल्याला काही गरज नाही त्या खर्चाबाबत, शासन ते करत बसेल कायद्यांचं. इतर तर अशा प्रकारे मित्रांनो हा नवीन गट स्थापन आहे. त्याच्यामध्ये कुठकुठले पद राहणार आहे तर समादेशक असेल, सहाय्यक समादेशक असेल, त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक असेल, पोलीस उपनिरीक्षक असेल, असे नवीन पदं हे निर्माण झालेले आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं कुठलं पद आहे राहणार आहे त्याच्यामध्ये, आपल्यासाठी जे महत्त्वाचं पद आहे ते आहे सशस्त्र पोलीस शिपाई क वर्ग, याच्यामध्ये 753 एवढे पदं, आणि चालक पोलीस शिपाई याच्यामध्ये 101 एवढे पदं हे निर्माण झालेले आहे. आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी ती मित्रांनो महत्त्वाची आपल्यासाठी ती खूप गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे नवीन पदभरती येत्या काही काळामध्ये दिसून येणार आहे. त्याच्यामध्ये वर्ग ड चे कर्मचारीसुद्धा घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये बघा, स्वयंपाकी असेल 8 पदं, सहाय्यक स्वयंपाकीची 24 पदं, भोजन सेवकाचे 32 पदं, धोब्याचे 10, न्हावी 9, सफाईगार 23, असे हे पदं परमनंटली भरण्यात येणार आहे. आणि जे काही मोची शिंपी आणि माळी असेल मित्रांनो ते कंत्राटी बेसिसवर असतील. तर अशा प्रकारे हे नवीन 1380 पदांसाठी येत्या काळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर पुढची जी काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये हे पदं आपल्याला 700+ पदं येत्या काळामध्ये दिसून येतील. तर आनंदाची बातमी होणार लागेल, एक नवीन संधी निर्माण झालेली आहे आणि एक नवीन गट आपल्या SRPFसाठी आलेला आहे मित्रांनो. तर चला, इथून समोर रेग्युलर आपले व्हिडिओ येत जातील, तुम्हाला माहिती कळवली जाईल, काही अडचण नाही. आजची 1 तारीख आहे, आजच्या ह्या तारखेपासून परत एकदा आपली हेल्पिंग गणेशची सेवा पूर्ववत चालू होणार आहे. धन्यवाद.